लासलगाव येथे निफाड पोलीस ठाण्याच्या वतीनं आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावांमधील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची शांतता समितीची बैठक येथील संकल्प मंगल कार्यालयात घेण्यात आली. आगामी गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांनी प्रशासनानं घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करावी, तसंच यंदाच्या गणेशोत्सवात देखावे टाळून रक्तदान शिबिरासारखे सामाजिक उपक्रम राबवावे, असं आवाहन निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी माधव रेड्डी यांनी केलं आहे. याच दरम्यान यंदा कोरोनाच्या महामारीमुळे गणपती मिरवणुकीस परवानगी नसून गणेश मंडळांनी 4 फुटांची मूर्ती बसवावी. कोणीही 4 फुटांपेक्षा जास्त उंचीची मूर्ती बसवणार नाही याची सर्वांनी काळजी घेऊन गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचं आवाहन रेड्डी यांनी केलंय. यावेळी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, जिल्हा परिषद सदस्य डी के जगताप, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश दायमा, राष्ट्रवादी काँग्रेसचे गुणवंत होळकर, पंचायत समिती सदस्य संजय सेवाळे, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, लासलगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटील, बालेश जाधव, गणेश मंडळाचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्ये, लासलगाव.